नमस्कार मी तेजरा डीके टी डी के चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण केरळामधील घटना पाहणार आहोत आता केरळामध्ये एक चित्रपटसृष्टी आहे एक फिल्म इंडस्ट्री आहे आता कुठल्या भाषेची आहे ती तर मल्याळम भाषेची आहे मग त्या इंडस्ट्रीमध्ये एक ॲक्टरसुद्धा एक हिरोईनसुद्धा आहे तिचं नाव काय आहे तर भावना मेनन आता ही खूप सुप्रसिद्ध हिरोईन आहे बऱ्याच चांगल्या चांगल्या चित्रपटातसुद्धा तिने कामं केलेले आहे मग आता त्या हिरोईनबरोबर एक घटना घडते आता तारीख कुठली तर सतरा फेब्रुवारी दोन हजार सतराचा तो दिवस आहे आणि त्या दिवशी ती जी भावना आहे ती जी हिरोईन आहे ती काय करते तर तिथून जो कोची नॅशनल हायवे त्या कोचीच्या रोडने ती हायवेने चाललेली असते तिच्या गाडीमध्ये बसून मग आता आहे म्हटल्यानंतर तिच्या पाठीमागून एक गाडी येते आता ती गाडी येते ती तिच्या गाडीला ओव्हरटेक करून ती गाडी पुढं जाते आता पुढं गेल्यानंतर ती गाडी पुढं जाऊन थांबते आणि गाडीला गाडीलासुद्धा अडवते मग हिला अडवल्यानंतर त्या गाडीतून तीन लोक बाहेर घाई गरबडीने निघतात आणि घाई गरबडीनेच्या गाडीमध्ये जाऊन बसतात ही एवढी काय घाबरत एवढी काय गांगरून जाते तिलासुद्धा कळत नाही हे काय चाललेलं आहे म्हणून हे कोण लोक आहेत म्हणून मग तिच्या ड्रायव्हरला ते लोक सांगतात चला आता गाडी सुरू कर म्हणून मग ती गाडी पुढं घेतात त्यांची गाडी पाठीमागं घेतात आणि एका माग मागे ह्या गाड्या चालू राहतात मग आता गाडी बसल्यानंतर मग ते लोक काय करतात तिच्या अंगचटीला जाणं तिच्याबरोबर लगत करणं तिच्याबरोबर नाही ते चाळी करणं तिला लज्जा उत्पन्न होईल असं काही वागणं आणि सोबतच व्हिडिओ शूटिंगसुद्धा करत असतात असे काही त्यांचे नाटकं सुरू असतात मग आता हे नाटकं सुरू आहे म्हटल्यानंतर आता हे किती वेळ चालतात तर दोन तास आता तिला जवळजवळ हे लोकं दोन तास फिरवतात जिकडं नाही तिकडं फिरवतात काही तिच्याबरोबर चाळी करतात त्या गाडीमध्ये काही काही तिला मॉलिस्टेट करतात एकदम आणि सोबत व्हिडिओ शूटिंगही करतात आता हे सर्व झाल्यानंतर दोन तासानंतर काय करतात मग आता त्या इंडस्ट्रीचा आणखीन एक म्हणजे डायरेक्टर कम ॲक्टर आहे तर त्याच्या घरासमोर नेऊन तिला सोडतात त्या घराचं नाव का असतं कलाल हाऊस आता तिथं सोडल्यानंतर तिला सोडताना ते तिला धमकी काय देतात बघ म्हणतात याची जर कुठं वाच्यता केलीच याचं जर कुठं काय म्हणजे उघडं केलंच हे सर्व तर आम्ही तुझा व्हिडिओ काढलेला आहे तो व्हिडिओ आम्ही सोशल मीडियावर टाकूत किंवा व्हायरल करूत मग बघ तुझं काय होईल ते असं तिला धमकी देऊन ते तिथून निघून जातात मग आता हे काय करते सरळ आता कसलाही विचार नाही सरळ पोलीस चौकी गाठते आता पोलीस चौकीला गेल्यानंतर तिथं जाऊन पोलिसांना सर्व काही हे घटनाक्रम सांगते पोलीस तिला विचारतात कोण कोण होतं किती जण होते तर ते सांगते माझ्यासोबत तर तीन लोक होते आणि त्यांनी माझ्याबरोबर जे नाही ते केलेलं आहे मला मॉलिस्टेट केलेलं आहे मला एकदम म्हणजे लज्जा उत्पन्न होईल असं काही त्यांनी माझ्याबरोबर कृत्य केलेलं आहे आणि त्याचा व्हिडिओ शूटिंगसुद्धा त्यांनी केलेलं आहे आणि पाठीमागच्या गाडी जी होते चौघजण होते मग आता पोलीस विचारतात त्याच्यामध्ये कुठला काही ओळखीचा चेहरा होता का तुमच्या तर ते सांगते की हो एक चेहरा ओळखीचा होता त्याचं नाव काय होतं तर पल्सर सोनी असं त्याचं नाव होतं आता ओळख म्हटल्यानंतर कशी ओळख आहे आमची तर आमच्या इंडस्ट्रीमध्ये जे काही ॲक्टर ॲक्टर्स असतात त्यांच्या गाडीवर याला मी पाहिलेला आहे ड्रायवर की करताना आणि काही पार्ट्यांमध्ये सुद्धा तो आलेला आहे त्यावेळेस मी त्याला पाहिलेला आहे असं काही ती सांगते आता पोलिसांसमोर तर बघा एक नाव उघडं झालेलं आहे त्या पल्सर सोनीचं पोलीस ठीक आहे म्हणतात एफ आय आर त्या दिवशी करून घेतात कुठल्या दिवशी सतरा तारखेच्या दिवशी एफ आय आर वगैरे नोंदवून झाल्यानंतर पोलीस त्यांच्या कामाला लागतात त्यांचा तपास करायला सुरू करतात पोलीस आणि असं काही तपासाला सुरुवात करतात की त्याच्यामधले तीन लोक तर दोन दिवसातच पोलिसांच्या हाती लागतात म्हणजे एकोणीस तारखेला मग आता पोलीस आणखीन काही टीम गठीत करतात आणि त्या टीमला सगळीकडे त्यांच्या तपास करायला पाठवतात मग आता याच्यामध्ये जवळजवळ एक हप्त्याचा कालावधी जातो आणि तारीख तेवीस येते आता तेवीस फेब्रुवारी दोन हजार सतराचे त्या दिवशी राहिलेले जणी पोलिसाच्या हाती लागतात त्याच्यामध्ये तो पल्सर सोनीसुद्धा असतो मग आता हे सात जणं हाती लागल्यानंतर त्यांना तर जेलमध्ये टाकतात त्यांच्याकडून तो व्हिडिओ कॅमेरासुद्धा पोलीस जप्त करतात ते रेकॉर्डिंग जप्त करतात मग आता त्यांना जेलमध्ये टाकतात मग आता ही जी खबर आहे ही वाऱ्यासारखे मीडियामध्ये पसरते सगळीकडे पसरते मग याचे पडसाद एवढे काय उमटतात की अक्षरशः विधानसभेमध्ये पण याचे पडसाद उमटतात मुख्यमंत्र्याला अक्षरशः प्रश्न करतात विरोधी प पार्टीचे लोक काय तर तुमच्या राज्यामध्ये एखादी मोठी ॲक्टर जर सुरक्षित नसेल दिवसा ढवळ्या दुपारच्या वेळी जर तिचा कुणी अपहरण करत असेल किडनॅप करत असेल तर सामान्य माणसाचं काय होणार आहे म्हणजे तुमच्या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे असं काय बरंच त्यांना भाडावून सोडतात बरंच हे केस एवढी काय गाजते आणि फिल्म इंडस्ट्रीचे लोक ही केस बरीच उचलून धरतात पोलिसांच्या नावाने खडे पडतात की हे काहीच करू शकत नाही म्हणून दिवसा ढवळ्या जर एखाद्या चांगल्या हिरोनीचा जर अपहरण होत असेल तर काय उपयोग आहे पोलिसांना पोलिसचा कायदा विसो काय उपयोग आहे मग मं? मंत्री संत्री काय करत मग असं बरंच काय होत असतं मग आता दुसरीकडे एक गोष्ट काय घडत असते आता जेल जेल एक, त्या जेलमध्ये ही जी सात लोक टाकलेले आहेत त्याच जेलमध्ये एक आणखीन एक कैदी असतो मग त्या कैद्याला तो जो पल्सर सोनी जो आहे तो बरंच काय सांग म्हणजे सांगतो आणि तो कैदी जो आहे का तो तिथून जामीनावर सुटतोसुद्धा आता तो सुटून बाहेर आल्यानंतर तो काय म्हणतो म्हणजे त्याच्या आजूबाजूच्या लोकांना सांगत असतो की मला ह्या पल्सर सोनीने एवढं काय सांगितलं त्या ते घटना घटनेबद्दल त्या भावनाला जे किडनॅप केलं होतं त्याच्याबद्दल जेवढं काय त्या पोलिसांना माहीत नाही म्हणजे प्रशासनाला ना माहीत नाही पत्रकारांना माहीत नाही तेवढं मला माहिती आहे तेवढं त्यांनी मला सर्व काही डिटेल्स सांगितलं याच्याबद्दल आणि त्याच्यासोबत एक लेटरसुद्धा त्यांनी दिलेलं असतं कोणी त्या पल्सर सोनीने आणि ते, ते, ते ले लेटर कुणाच्या नावाने असतं तर दिलीप आता ॲक्टर जो दिलीप आहे त्या मल्याळम इंडस्ट्रीचा त्या दिलीपच्या नावाने ते लेटर दिलेलं असतं मग आता हे सर्व इकडं होत असताना आता दुसरा एक प्रश्न उभा राहतो कुठला तर ह्या पल्सर सोनीनी त्या भावनाला किडनॅप केलेला आहे का केलेलं आहे ते, त्या ते, त्यांनी त्याच्या मित्रांनी म्हणून त्याच्यामागचं कारण काय होतं त्याचं देह काय होतं तिला किडनॅप करण्याच्या मागं किंवा याच्यामागं कोणाचं काय डोकं होतं का कोण मास्टर माइंड होतं का याच्यामागं याच्यातून त्यांना काय फायदा होणार होता काय म्हणजे असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित राहिलेले असतात पण त्या प्रश्नाचे उत्तर कुणाकडेही नसतात मग आता योगायोग काय होतो योगायोगाने आता तो जो ॲक्टर दिलीप आहे त्याची मुलाखत एका न्यूज चॅनलवर चालू असते आता तारीख कुठली आहे तर सव्वीस फेब्रुवारी दोन हजार सतरा आता त्या ते दिवशी त्याची मुलाखत चालू असते आणि त्या मुलाखतीत तो काय सांगतो तर तो सांगतो आता बघा मुलाखतीत तो जे काय सांगतो त्याच्या आधी एक घटना काय गट घडलेली असते तर पेपरला मीडियामध्ये एक घटना काय गट आलेली असते तर त्या पल्सर सोनीचं तर नाव पुढं आलेलंच असतं तर त्याच्याबरोबर उडत उडत कुठंतरी ह्या दिलीपचं नावसुद्धा गवलेलं असतं त्याच्यामध्ये ॲक्टर दिलीपचं की दिलीपचा पण हा त्याच्यामध्ये कुठंतरी असू शकतो किंवा दिलीपनी सांगितलेलं आहे ना असं काहीतरी असतं आणि त्याच धाग्याला पकडून दिलीप इकडं त्या मुलाखतीत काय सांगतो तर सांगतो की बघा मलासुद्धा एक निनावी फोन आला होता आणि त्या फोनवर त्यांनी मला काय सांगितलं आहे मला सरळ त्यांनी धमकी दिली होती की हे बघा दीड करोड रुपये तुम्ही आम्हाला द्या नाहीतर आम्ही तुम्हाला ह्या केसमध्ये फस फसवायलासुद्धा कमी करणार नाहीत तुमचं हे नाव या केसमध्ये येईल म्हणून आणि पैसे जर दिले तर तुम्ही शाबूत राहाल तुम्हाला काही होणार नाही कुणीही तुमचं नाव घेणार नाही तर बघा काय करता विचार करून आम्हाला सांगा असं काय तो त्या मुलाखतीमध्ये सांगतो कॅमेरासमोर आणि दुसरी गोष्ट तो आणखी तो आणखीन काय सांगतो तो म्हणतो अहो म्हणतो ही जी भावना मेनन जी ॲक्टर आहे ॲक्ट्रेस आहे तिचे आणि त्या पल्सर सोनीचे पहिल्यापासूनचे संबंध आहेत म्हणजे जुनी ओळख आहे यांची एकाच इंड इंदर, इंडस्ट्रीमध्ये तो ड्रायविंगचं काम करत असतो ही हिरोईन आहे तर यांचे जुने जुनी ओळख आहे जुनी मैत्री यांची आणि ह्या दोघांनी मिळूनच एक प्लॅन केलेला आहे कशासाठी केलेला आहे तो प्लॅन तर त्या भावनाला एक मोठं म्हणजे एक पब्लिसिटी मिळवायची म्हणून ही पब्लिसिटी मिळवण्यामागचं सर्व काही हा प्रकार आहे की आपल्याला असं केलं तर पब्लिसिटी मिळेल मग आपण मोठी हिरोईन होऊ तर असं काय त्याच्यामागचा प्रकार असं तो त्या मुलाखती सांगतो कोण तो दिलीप आता हे सर्व त्यांनी मुलाखतीत तर सांगितलेलं आहे मग आता राहिली पहिली गोष्ट कुठली तर तो जो कैदी आहे जेलमधून सुटून आला जामिनावर त्याच्याकडं ते एक लेटर दिलेलं आहे कोणी त्या पल्सर सोडणे आता ते लेटर काय होतं तो तर सर्वांना सांगतो की माझ्याकडे लेटर दिलेलं आहे दिलीपच्या नावाने त्या दिलीपला देऊन द्या म्हणून मग त्याच्यामध्ये असा मजकूर काय काय लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये हे सर्व काय लीक होतं आता असं काय लिख होतं हो की पार ते सर्वांनाच कळतं की त्याच्यामधला मजकूर काय म्हणून तर त्याच्यामध्ये काय लिहिलेलं असतं त्या पल्सर सोननी तर त्याच्यामध्ये असं असतं की मी पल्सर सोनी आणि माझे जे मित्र आहेत आम्ही मिळून हे जे किडनॅप केलेलं आहे त्या भावना मेननला त्या ॲक्ट्रसला तर याच्यामध्ये आमचा कसलाही फायदा नाही किंवा आमचा काही ह्याच्यामध्ये हात नाही तर आम्हाला सांगितलेला आहे बघा आता आम्ही हिला किडनॅप पण केलेला के आहे मग किडनॅप केल्यामुळं आम्ही सुद्धा येऊन बसलेलो आहे पोलीस आम्हाला टॉर्चर करत आहे जेलमध्ये आम्ही जेल, जेल, जेल भोगतोय तरीही तो दिलीप जो आहे तो आम्हाला साधी आमची विचारपूस करत नाही का कुठल्या माणसाला पाठवत नाही का कुठल्या वकिलालासुद्धा पाठवत नाही आमची ज... म्हणजे जामीन देण्यासाठी किंवा विचारपूस करण्यासाठी आणि मागचा मास्टर माइंड कोण आहे तर तो दिलीपच आहे आणि मला एक म्हणायचं आहे की त्या ॲक्टर दिलीपने एकच करावं काय तर तो आमच्याकडं कुठ कुणाचा थ्रो आलेला आहे पहिलं त्यांनी कुणाला कॉल केला होता तर त्याच माणसाचं नाव त्यांनी क्लिअर सांगावं पोलिसांना म्हणजे तो माणूस अटक होईल तो दिलीपही सुटेल आणि आम्हीही सुटेल विनाकारण आम्ही याच्यामध्ये देण्याना घेण्याचा अडकलेलो आहे उगाच आता आम्हाला असं वाटतं की उगंच त्या दिलीपचं आम्ही ऐकलेलं आहे असं काहीतरी त्या लेटरमध्ये सर्व काय मजकूर असतो आता हा मजकूर ज्यावेळेस बाहेर येतो मीडियाला करतो पोलिसांना करतो मग आता सर्व एवढं काय म्हणजे विचारात पडतात की आता पोलीस काय करतात मग आता त्यांनी तर चार शीट बनवायला वगैरे घेतलेलं असतं ते सर्व बाजूला ठेवतात आता परत ते केस परत केस आता नव्याने सुरू करतात चौकशी करण्यासाठी रिओपन करतात ह्या केसला आता म्हणतात त्याच्यामध्ये दिलीपचं नाव आलेलं आहे आणि हे जे लेटर आहे हे लेटर बरंच काही सांगून जातं आहे म्हणजे नक्कीच याच्यामध्ये दिलीपचाच हात असला पाहिजे मग आता ते पोलीस परत आता इन्व्हेस्टिगेशनला सुरू करतात मग आता त्या दिलीपला ही बोलवतात चौकशी आता ही जी गोष्ट घडलेली आहे ते मुलाखत वगैरे देण्याची ही सव्वीस तारखेला सर्व काही घडलेलं आहे आणि हे पेपरचं पण त्या लेटरचं पण त्याच कालावधी दरम्यान सर्व काही उघड झालेलं आहे मग मग आता पोलिस काय करतात त्याला अठ्ठावीस जूनला चौकशीला बोलवतात आणि जवळजवळ त्याची बारा ते ता तेरा ता ते तास कसून चौकशी करतात आणि त्या चौकशीमध्ये पोलिसांना बरंच काय असं कळतं की आता पोलिसांना त्याला अटक करायला भरपूर पुरावे जमा झालेले असतात पोलिसांपाशी सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे काय ते लेटर आणि दुसरं म्हणजे ते रेकॉर्डिंग वगैरे सर्व सर्व काय असं मिळून त्या दिलीपला अटक करण्यासाठी म्हणजे भरपूर काय असतं पोलिसांकडं मग पोलिस आता त्या दिलीपलासुद्धा अटक करतात आता त्या दिलीपला अटक केल्यानंतर मग त्याची जी रावणगी जेलमध्ये करतात जवळजवळ त्या दिलीपला नव्वद दिवसांची कोठडी होते तीन महिन्यांची पण एक प्रश्न सर्वांसमोर एक प्रश्न मोठा उभा असतो आता कुठला तर ह्या दिलीप जर ह्या दिलीपने असं केलेलं तर का केलेलं आहे त्याच्यामागचं कारण काय आता बघा दहा जुलै दोन हजार सतराच्या दिवशी दिलीपला अटक वगैरे होते मग आता अटक झाल्यानंतर त्याच्याकडं बरंच काय विचारपूस होते सगळं काय होतं मग आता त्याच्या याच्यातून काय बाहेर निघतं त्या विचारपूस करण्याचं चौकशीतून काय बाहेर निघतं तर आता ही जी भावना आहे भावना मेनन आता ही बऱ्याच पिक्चरमध्ये हिने दिलीपसोबत काम केलेलं आहे यांची ओळखी होती मग एवढं काय चांगलं असताना दिलीपने असं का तिच्याबरोबर केलं तिला म्हणजे किडनॅप करण्यापर्यंत किंवा तिला किडनॅप करून मॉलिस्टेट करण्यापर्यंत किंवा तिचा व्हिडिओ बनवण्यापर्यंत त्याची मजल गेली म्हणजे याच्यातून काय साध्य करायचं तर कशासाठी त्यांनी हे केलं तर याच्या मागचं कारण काय होतं कारण असं होतं की आता दिलीपचे आणि तिची एका चित्रपटाची शूटिंग सुरू होती मग त्या चित्रपटामध्ये दुसरी एक होती कोण तर काव्या माधवन ही एक हिरोईन होती आता ह्या हिरोईनचे आणि त्या दिलीपचे कुठेतरी जवळकीचे संबंध सुरू झाले होते कुठं तर प्रेमाचं नातं यांच्यामध्ये तयार झालं होतं आणि एकामेकावर प्रेम करू लागले होते आणि याच्या आधी दिलीपचं तर आधीच लग्न झालेलं होतं कुणाबरोबर त्या मंजू वॉरियरबरोबर मग आता ही मंजू वॉरियर आहे त्या दिलीपची जी पहिली बायको तिचे आणि ह्या भावना मेननचे चांगले मैत्रीचे घट्ट संबंध होते मैत्रीचं नातं होतं यांचं मग आता या शूटिंगच्या दरम्यान ही भावना एका ही सर्व काय पाहत असायची काय तर त्या काव्या माधवंचेन ह्या दिलीपचे म्हणजे काय सेटवर काय नाटकं चालेल आहेत काय शूटिंगच्या वेळेस काय यांच्या का गप्पा गोष्टी चाललेल्या आहेत एकामेकाला भेटणं एकामेकाबरोबर थट्टा मस्करी करणं बरंच काही नाटकं चाललेले आहेत मग आता हे सर्व झाल्यानंतर त्या भावनाला काय वाटतं की अरे ही ही गोष्ट चांगली नाही हा दिलीप जो आहे तो माझ्या मैत्रिणीवर कुठंतरी अन्याय करतो आहे मला नाही तर मी सर्व जाऊन त्या मंजूला सांगणार मग त्याप्रमाणे ती काय करते ह्या सर्व जी गोष्टी आहेत त्या मंजूला सर्व काय सांगते आणि मंजूला ह्या सर्व काहीनंतर त्या दिलीपच्या पहिल्या बायकोला तिचे दिलीपचे याच्यावर वादविवाद सुरू व्हायला सुरू होतात आणि एवढे काय वादविवाद होतात की त्याच्यामधून बरेच मोठे भांडणं व्हायला सुरू होतात आणि ज्यावेळेस भांडणं व्हायला सुरू होतात तर हे त्यांची भांडणं कुठपर्यंत जाऊन पोहोचतात कोर्टापर्यंत जाऊन पोहोचतात आणि कोर्टापर्यंत जाऊन पोहोचल्यानंतर त्यांचा कुठंतरी आता घटस्फोट होतो मग घटस्फोट झाल्यानंतर आता नंतर ह्या दिलीपला कळतं की याच्यामध्ये सर्वात मोश मोठी भूमिका जर कोणी निव केलेली असेल तर ती कुणी केली तर त्या भावनाने म्हणजे आमचा घटस्फोट होईपर्यंत याचं ज्या मु मुळाशी जर कारण कोण असेल तर ती भावना आहे तिने जर चाडे नसत्या माझ्या बायकोला सांगितलं आणि आमच्यामध्ये जर भांडणं वगैरे नसते झाले तर आमचा घटस्फोट ही झाला नसता पण बघा त्या भावनाने जी केलं होतं ती कुठंतरी एक म्हणजे बरोबर केलं होतं की ह्यांचा संसार तुटू नाही दिलीप फालतू बाहेरच्या नादाला लागू नये कुठल्या हिरोणीच्या नादाला लागू नये कामाकडे लक्ष द्यावून बायकोला लेकरांना सांभाळावा असा तिचा एक चांगला हेतू होता त्याच्यामागचा पण होऊन बसलं सर्व उलटच आणि त्याच्यानंतरच मग दोन हजार सोळामध्ये ही जी गोष्ट होत्या ह्या सर्व खरं होत्या घटस्फोट झाल्यानंतर त्या काव्य बरं त्या दिलीपचं लग्न लगेच झालं या दोघांनी लग्न करून घेतलं पण दिलीपच्या मनामध्ये एक आडी निर्माण झाली होती कुठली तर त्या भावनाबद्दल की हिनी नाही त्या चाड्या लावून माझ्या बायकोला माझ्या विरोधात म्हणजे फितवलं किंवा तिला माझ्या बदल नाही ते सांगून तिच्या मनात राग निर्माण केला आणि आमच्या दोघांच्या ह्याच्यामुळं भांडणं झाले तर आता आमचा घटस्फोटी झालेला आहे माझा संसार तुटलेला आहे कुणामुळं त्या भावना मेननमुळं याचा बदला मी नक्कीच कधी ना कधी हिरन कुठल्या ना कुठल्या वळणावर हिला नक्कीच मी गाठेन आणि बरोबर हिला धडा शिक धडा शिकवेन असं काय हे सर्व या किडनॅपिंगच्या मागचं कारण होतं आणि आता बघा त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट पुढं आली नंतर की तो दिलीप आणखीन एका दुसऱ्या कुटण्यामध्ये अडकला तर तो तो कुटाणा काय आहे तर आता तिथलाच एक डायरेक्टर आहे त्यांनी एक ऑडिओ रिलीज केलं त्या डायरेक्टरचं नाव काय बालचंद्र कुमार असं काहीतरी नाव आहे त्या डायरेक्टरचं त्याने एक ऑडिओ टेप रिलीज केला त्याच्यामध्ये त्या दिलीपचं संभाषण आलं त्या ऑडिओमध्ये संभाषण काय आहे तर तो दिलीप काय म्हणतो मी ज्यावेळेस नव्वद दिवस म्हणजे जवळजवळ तीन महिने जेलमध्ये असताना माझ्यासोबत काही पोलीस होते म्हणजे एक ठराविक पाच पोलीस होते ते या केसमध्ये इन्वॉल्व्ह होते माझ्या म्हणजे त्यांच्याकडंच माझी केस होती तर त्या पोलिसांना आता सोडायचं नाही त्यांना कधी ना कधी ठिकाणी -कदि लावायचं आहे म्हणजे त्यांना मारून टाकायचं आहे असं काहीतरी त्या ऑडिओमध्ये असं काही दिलीपचं संभाषण होतं ते संभाषण पुढं आलेलं आहे त्यांनी ते रिलीज केलेलं आहे पोलिसांनी ऐकलेलं आहे मग आता त्याच्यावरसुद्धा पोलिसांचा तपास चालू आहे आणि इथून पुढं आता त्याच्याबद्दल दिलीपला काय होईल काय नाही हे आणखीन आणखीन तर काय झालेलं नाही पण ते जर पुढं काय होईल पुढं कोर्टात जर केस गेली त्याला याच्याबद्दल किती शिक्षा होईल किंवा खरंच त्यांनी बोललेलं आहे का त्याच्या आवाजात दुसऱ्यानेच कुणी बोललं आहे हे नंतर कळलं आणि ज्यावेळेस हे कळल मी आपल्यासमोर नक्कीच हे आणेन तर मित्रांनो ही होती आजची स्टोरी आपल्याला कशी वाटली कशी नाही ती मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत बेल ऐकन प्रेस करायलाही विसरू नका तर आपण परत उद्या आणखीन एका स्टोरीमध्ये भेटूया संध्याकाळी साडेसात वाजता तोपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा आपल्या परिवाराची काळजी घ्या तोपर्यंत धन्यवाद